कांग्रेस पार्टी मध्ये ही आंतरिक घडामोडी झाली आहे। त्या दरम्यान मधल्या काळामध्ये राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मध्ये ही आंतरिक घडामोडी झाली। त्या घडामोडीच्या वेळीस नवाब मलिक कोणाचाही बरोबर नव्हते, त्यांचा कुठलाही संबंध आला नाही। त्यांच्या मेडिकल ग्राउंडवर जामीन झाल्यानंतर त्यांची तब्येतीची माहितीसाठी आम्ही सगळे त्यांना भेटायला गेलो, बाकीचेही लोक गेले आणि एक सहकाऱ्यांच्या तब्येतीच्या बाबतीत माहिती घेणं, त्यांना विचारपूस करणं हे आमचं कर्तव्य होतं। राहिलं आता विधानसभेमध्ये ते आमदार तर आहेच, जनप्रतिनिधी आहे, ते इथे आल्यानंतर ते जुने सहकारी एकमेकांना भेटतात, बोलतात, हे स्वाभाविक आहे। आम्ही कुठेही नवाब मलिकांना या बाबतीत त्यांची भूमिका काय आहे, कोणाबरोबर आहे, की काय करायचं, की नेमका त्यांची उद्याची त्यांची वाटचाल काय असावी, आम्ही चर्चा केली नाही। कारण ते मेडिकल बेलवर असल्यामुळे आम्हाला अजिबात या विषयावर त्यांच्याशी चर्चा करायची नाहीये। आता राहिला प्रश्न विधानसभेच्या आत कुठे बसले, आता तो ठीक आहे, आता विधानसभेमध्ये कोण कुठे बसला तो महत्वाचा नाही आहे। प्रश्न हे आहे की विधानसभेमध्ये बसण्याचे त्यांच्याकडे अधिकार आहे आणि त्याच्यामुळे ते आले। आता आल्यानंतर काही कोणाला भेटल्यानंतर असं म्हणणं की आम्ही त्यांना पुरस्कृत करतो की दुसरे पुरस्कृत करतात, ही अतिशय म्हणजे दिशाभूल करणारी गोष्ट आहे। ठीक आहे, देवेंद्रजींनी काय पत्र लिहिलं असेल दादाला, त्याचा काय फार काय म्हणजे वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही आहे। आम्हीच आता नवाबभाई आमच्याकडे आहे की दुसरीकडे आहे की असा काही प्रश्न निर्माण केलेला नाही आहे। मग हा प्रश्न पुढचा आहे, पुढे काय होईल त्यावेळी आम्ही उत्तर देऊ। बघा, आता जो व्यक्ती मेडिकल बेलवर आहे, तब्येत त्यांची म्हणजे खालवली होती, ते सगळ्यांना माहित आहे आणि म्हणून आम्ही त्यांच्याशी चर्चाच केली नाही, राजकीय चर्चा अजिबात आमची झाली नाही। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।